सोलापूरच्या DRM ऑफिसच्या रेलटेल ऑफिसमध्ये गोंधळ घालून ऑफिसमधील लॅपटॉप तोडून कर्मचाऱ्यास लाथाबुक्याने मारहाण केल्याप्रकरणी राहुल उलागडे राहणार विजापूर रोड सोलापूर व त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात भादवी कलम 353, 332, 504, 506, 427, 34 प्रमाणे गुन्हे दाखल झाले आहे. 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास DRM ऑफिस कॅम्पस येथे असलेल्या रेलटेल ऑफिसमध्ये ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. नरेंद्र व्यंकटेशन मुद्देलेलू वय वर्ष 55 व्यवसाय नोकरी राहणार किल्लेदार मंगल कार्यालयाजवळ सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे. 18 नोव्हेंबर रोजी DRM ऑफिस कॅम्पस येथे असलेल्या रेलटेल ऑफिसमध्ये फिर्यादी हे काम करत असताना राहुल उलागडे व त्याच्यासोबत इतर अनोळखी इसम कार्यालयात आले. तू राहुलला का त्रास देतो असे सांगत घाणघाण शिवीगाळ केली, हाताने व लाथाबुक्याने मारहाण केली. फिर्यादीच्या टेबलावर असलेला डेल कंपनीचा लॅपटॉप देखील जमिनीवर आपटून फोडून नुकसान केला. तसेच फिर्यादी नरेंद्र मुद्देलेलू याला जीवे ठार मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा आणला अशी तक्रार सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर डोंगरे हे करत आहेत.